आता आपण थेट जाणार आहोत सिंघू बॉर्डर वरती। त्या ठिकाणी सध्या मुख्यमंत्री केजरीवाल पोहोचलेले आहेत। आपण थेट जाणार आहोत दिल्लीला। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे शेतकऱ्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि आजचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हा 12वा दिवस आहे। 12व्या दिवशी मुख्यमंत्री केजरीवाल हे या सिंघू बॉर्डर वरती शेतकऱ्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। शेतकरी आता उद्या भारत बंदची त्यांनी हाक दिलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता अरविंद केजरीवाल काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं किया जा रहा है, उसका निरीक्षण कर रहे हैं आज मुख्यमंत्री जी। आप अंदर भी जा रहे हैं, मिलने भी जा रहे हैं कि अंदर की यहीं पे? नहीं, अभी तो आज तो सेवा का काम देखना है कि जो सेवा का काम ठीक चल रहा है, जो किसानों की सेवा के लिए काम शुरू किया गया है। किसान यहां बैठे हुए थे, उनसे बातचीत हुई, उनसे भी मिली, मुलाकात की सीएम साहब ने। खुश हैं वो, बहुत खुश हैं, बता रहे हैं कि जी वो देश के लिए बैठे हैं। मतलब वो किसान कह रहे हैं कि हम बहुत अच्छे से बैठे हैं, कोई दिक्कत नहीं। सर, एक सवाल सर, कई पार्टी सपोर्ट कर रही है कल भारत बंद को, आपको लग रहा है पॉलिटिसाइजेशन हो रहा है फार्मर्स? नहीं, किसान किसानों को अगर प्रॉब्लम है तो सारी पॉलिटिकल पार्टीज को सामने आना चाहिए। आपण पाहिलं सिसोदिया आत्ता बोलत होते पत्रकारांशी आणि एकूणच ह्या सगळ्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि 12वा दिवस आहे ह्या आंदोलनाचा। आपण पाहिलं तर चौथ्या बैठकीपूर्वीच खरं तर ह्या शेतकऱ्यांनी उद्या 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली होती। 5वी जी बैठक होती ती निष्फळ ठरली आणि अखेर आता उद्या भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे।